खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रायगड जिल्हा परिषद माननीय श्री नरेशजी पाटील साहेब, आपणा सुदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छु श्री सुधाकर खारे, माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद। खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रायगड जिल्हा परिषद माननीय श्री नरेशजी पाटील साहेब, आपणा सुदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छु अंकित साखरे, युवक अध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सरपंच ध्रुव ग्राम पंचायत देवनगरी। श्रद्धा अंकित साखरे, माजी सभापती पंचायत समिती खालापूर। दारू पिऊन आणि दुपारी 12 वाजता उठून राजकारण करता येत नाही, त्यासाठी लोकांची सेवा करावी लागते असा हल्ला बोल आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहर भोईर यांच्यावर केला आहे। यावेळी मनोहर भोईर यांना 40,000 मतांनी पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही महेंद्र थोरवे यांनी दिला आहे। ही बातमी आपण पाहणारच आहोत, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर। खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रायगड जिल्हा परिषद माननीय श्री नरेशजी पाटील साहेब, आपणा सुदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छु श्री संतोष बैलमारे, अध्यक्ष कर्जत खालापूर विधानसभा तथा सदस्य ध्रुव ग्राम पंचायत सावली। खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रायगड जिल्हा परिषद माननीय श्री नरेशजी पाटील साहेब, आपणा सुदंड आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छु श्री शेखर पिंगळे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रविवारी शेळके मंगल कार्यालयात संपन्न झाला। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी मनोहर भोईर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। दारू पिऊन आणि दुपारी 12 वाजता उठून राजकारण करता येत नाही, त्यासाठी लोकांची सेवा करावी लागते, मनोहर भोईर यांना 40,000 मतांनी पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही महेंद्र थोरवे यांनी दिला आहे। आपल्या शेपटीवर पाय देणाऱ्यांचा आपण करेक्ट कार्यक्रम करतो, मनोहर भोईर यांचाही करेक्ट कार्यक्रम करू असे थोरवे यांनी म्हटले आहे। मनोहर भोईर यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी जोरदार टीका करत शिवसेनेच्या विरोधातील आपले इरादे स्पष्ट केलेत। समाजाचा माणूस त्या ठिकाणी आमदार झाला हे दुर्दैव आहे शिवसेनेचं, त्यावेळी खरे असताना मनोहर भोईरांनी याचं आत्मपरीक्षण करावं। दारू पिऊन बोलू नये, 12 वाजता उठून राजकारण होत नाही पहा, यासाठी सकाळी उठून ऑफिसमध्ये बसावं लागतं, लोकांची कामे करावी लागतात, सेवा करावी लागते, अडीअडचणीला उभं राहावं लागतं। आणि म्हणून अशा पद्धतीच्या अवलगना करून चालणार नाही। मी आज सांगेल मनोहर भोईरांना, मागच्या वेळेचा पराभव 7,500 मतांनी झाला होता, यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीची अलायन्स आहे भर असेल, यावेळेस मनोहर भोईरना 40,000 मतांनी पाडल्याशिवाय हा महेंद्र थोरवे शांत बसणार नाही। कारण जो माझ्या शेपीवर पाय देतो आहे ना धर्मान, त्याचा कार्यक्रम आम्ही करेक्ट करतो, त्यामुळे त्याचा कार्यक्रम करेक्ट केल्याशिवाय राहणार नाही। कारण बरीच जीभ ओळखते ते हे चालणार नाही। बरेचसे गोगावले यांनी जे काही सहकार्य आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून केले त्या मनोहर भोईरांना लाच वाटायला पाहिजे होती एवढा निधी भरतशेट्टी त्यावेळेस मित्र म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही साक्षीदार आहोत त्या गोष्टीचे। डिप्युटीसीच्या माध्यमातून 50% हिस्सा सुद्धा मनोहर भोईरांना आपण त्या ठिकाणी दिलेला होता। अशा पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या सहकार्यांना करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती। मतदारसंघातील सर्व प्रश्न भविष्यात मार्गी लावण्याची ग्वाहीही यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे। मतदारसंघातील सर्व सहकारी आपल्या सोबत आहेत, आजच्या मेळाव्याची उपस्थिती पाहून आपल्याला समाधान वाटल्याचे थोरवे यांनी म्हटलं आहे। या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सगळेच माझे सहकारी आज एकत्रपणे बरोबर आलेले आहेत आज फार समाधान वाटत आहे। खऱ्या अर्थाने शिंदे सरकारमध्ये काम करत असताना या मतदारसंघामध्ये असणारे प्रलंबित प्रश्न हे भविष्यामध्ये आपण मार्गी लावू, प्रत्येक कार्यकर्ता मधा सक्षम झाला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आपण करणार आहोत। तर खऱ्या अर्थाने माझी जी आज ताकद जी आहे ती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात हीच माझी खऱ्या अर्थाने ताकद आहे। आज मोठ्या संख्येने माझ्या सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहेत, रेखाताई तुमच्या सगळ्या सहकारी महिला भगिनी उपस्थित आहेत,
या सगळ्या रणरागिणी माझ्या बरोबर आहेत, हे सगळे माझे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत। आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचे काम हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार आहे। आणि म्हणून आज सन्माननीय ज्या ठिकाणी उदयजी सामंत जी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यानंतर आमचे खासदार साहेब, आम्ही सगळे पुन्हा एकदा एकत्र नव्या जोमाने या मतदारसंघासाठी आणि संपूर्ण उत्तर रायगडसाठी काम करण्यासाठी सज्ज झालेलो आहे। यावेळी संपर्क प्रमुख विजय पाटील, सहसंपर्क प्रमुख उल्हास भुरके, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, संतोष भोईर, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडीच्या रेखा ठाकरे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, पंकज पाटील, संतोष विचारे, हरीश काळे, राजू गायकवाड, तात्या रिठे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।